मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे किल्ले रायगडावरती गेलेले होते. किल्ले रायगडावरती तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा सुरू आहे आणि भर पावसात देखील शिवभक्तांच्या उत्साहाला या ठिकाणी तोड पाहायला मिळतीये. तर किल्ले रायगडावरती गुरुवारी तिथीनुसार 351 वार शिवराज्याभिषेक सोहळा सुरू आहे. मात्र या सोहळ्यावरती काहीसं पावसाचं सावट देखील पाहायला मिळत आहे. मात्र शिवभक्तांकडून राज्याभिषेक सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. किल्ले रायगड आणि परिसरामध्ये बुधवार दुपारपासून या ठिकाणी जोरदार पाऊस कोसळतो आहे. मात्र तरी देखील शिवभक्तांची गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते. या ठिकाणी मी न बोलता जास्ती काम करतो. तुमच्या मनातलं जे स्वप्न आहे ते माझ्या देखील मनाचे स्वप्न आणि आमच्या सरकारला देखील आपल्या भावना कळलेल्या आहे आणि त्यामुळे मी जास्त बोलणार नाही. पण योग्य वेळी योग्य करेक्ट कार्यक्रम